नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 25 डिसेंबर सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. भंडारदरा धरणातून रब्बीसाठी 2 तर उन्हाळ्यासाठी 3 आवर्तने देण्यात येणार आहेत. उद्यापासून आवर्तन सोडण्यात येईल. प्रवरा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यातही पाणी सोडण्यात येणार आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणात यंदा 18 TMC पेक्षा अधिक पाणी असल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी एकूण 5 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गुरुवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली. उन्हाळी हंगामातील आवर्तनाचा कालावधी हा मागणीनुसार राहणार आहे. 15 जानेवारीपासून मुळा धरणाचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. यंदा मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बीसाठी 1 तर उन्हाळी हंगामासाठी 2 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक आवर्तन 4.5 TMC चे राहणार असून मुळा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 आणि उन्हाळी हंगामासाठी 3 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक आवर्तन 4 TMC चे असेल. कुकडी प्रकल्प सिंचन मंडळाची बैठक 28 डिसेंबर रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेत होत आहे. या बैठकीत कुकडी धरणातून रब्बी आणि उन्हाळी आवर्तनाचा निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील 767 गावात ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे आणि त्यासाठीची मंजुरीला या निवडणूक आचारसंहितेतून वगळण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेला याबाबत सूचित केले. यंदाच्या उद्दिष्टांपैकी शिल्लक असणाऱ्या सर्व घरकुलांच्या कामांना 31 डिसेंबर अखेर मंजुरी देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्यांची राळेगण सिद्धीवारी कायम आहे. विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांच्यानंतर गुरुवारी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी 1.5 तास चर्चा केली. अण्णांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. हा प्रश्न लवकरच मार्गी निघेल असा विश्वास महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 161 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी 6 अर्ज दाखल झाले होते. 2 दिवसात 167 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक 28 अर्ज शेवगाव तालुक्यात तर राहता व श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला आहे. करोनाच्या नवीन विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून इंग्लंडमधून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये नगर शहरात 7 ते 22 डिसेंबर या काळात 11 व्यक्ती आल्याची माहिती नगर महापालिकेला मिळाली आहे. नियमानुसार त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे पालिका आरोग्य विभागाने सांगितले. इंग्लंडमधून परतलेल्या नागरिकांमध्ये संगमनेर आणि श्रीगोंद्यातील प्रत्येकी 1 अशा दोघांचा समावेश आहे. हे दोघे अद्याप जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत. संगमनेरच्या प्रवाशाची पुण्यात करोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्या 7 दिवस पुण्यातच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. श्रीगोंद्याच्या प्रवासाची चाचणी होणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. आज नाताळ उत्साहात साजरा केला जात असून प्रार्थनाघरे सजली आहेत. ख्रिश्चन बांधवांनी नाताळनिमित्त प्रार्थना केली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.